आमच्या लोकांची विटंबना झालेली आहे. ठीक आहे, कायदा काय असेल, देशाचा विकास होत असेल, आम्ही मान्य करतो. परंतु हे प्रकरण ह्याच्यामध्ये आम्ही बघतो की आम्ही आदिवासी लोक आहोत, पेसा कायदा लागू आहे, हे तुमचं भारताचं संविधान नव्हतं, याच्या हजारो वर्षापासून आम्ही इथे राहतोय आणि आमचा पहिला अधिकार आहे. कोण कुठला सावकार येतो माझी जमीन सांगतो, 4 कोटी रुपये घेतो आणि एवढा भिकारी माणूस आहे की त्याला आमच्या आम्ही जे मेहनतीने घर बांधलेलं आहे त्या घराचा पण अर्धा हिस्सा पाहिजे. तर ह्या सेठ सावकाराचा पण मी निषेध करतो की हा एवढं लालच त्या माणसामध्ये आणि त्याला हाताशी घालणारी प्रशासन यंत्रणा. त्या मॅडमला आम्ही किती रिक्वेस्ट केली की तुमची ड्युटी आहे, ह्या माणसांना तुम्ही न्याय दिला पाहिजे, परंतु तसा काही होताना दिसत नाही. ह्या जिल्ह्यामध्ये फक्त प्रशासनाला प्रोजेक्टची कामं पूर्ण करण्यासाठीच वेळ आहे, बाकी समाजाची आदिवासी लोकांची कुठलीच कामं आता उरलेली नाहीत. आज वडोदरा एक्सप्रेस वे असेल, बुलेट ट्रेन असेल, फक्त त्या ज्याच्यामध्ये मलई आहे, पैसा आहे, अशा ठिकाणीच काम करताना दिसतात. पण आदिवासी लोकांचे जमिनीचे प्रश्न आहेत,
आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, त्याच्याकडे बिलकुल दुर्लक्ष आहे. आणि आजचं हे उदाहरण आहे धानोरी गावचं की आम्ही विकासाला विरोध करत नाही पण आमचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे होता, आमचं एवढंच म्हणणं होतं. तो सावकार ना हरकत देत नाही, त्याला 149 ची नोटीस दिली जात नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी बोलतो तर आम्हाला 149 ची नोटीस दिली जाते. ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि हे अतिशय वाईट प्रकरण आहे. आणि सगळ्यात वाईट गोष्ट की आमचे सरपंच आहेत, हे लोकप्रतिनिधी आहेत आणि जनतेतून थेट निवडून दिलेला माणूस आहे, त्याचा बोलणं हा अधिकार आहे. इथे पैसा कायदा लागू नये लागू आहे आणि त्यांना डिटेन केलं जातं, त्यांना ताब्यात घेतलं जातं, एवढं दुर्दैव इथे नाही. इथले कायदा सुव्यवस्था आहे आणि कोणत्या कायद्याने वागतात हेच आम्हाला आश्चर्य वाटतं. आणि म्हणून आज हे लोक बेघर झालेले आहेत. आम्ही पोलिसांनाही विचारलं की ह्यांच्या राहायची सोय काय केली तुम्ही, त्यांचा निवासाची सोय काय, तर कुठेतरी शाळेत करण्याचं तातूर मात्र उत्तर देत आहेत. म्हणून आम्ही विचारतोय की ह्या लोकांनी काय करायचं. आत्ताच आम्ही लाक्षणिक एक हायवे रोको केलेला आहे पण ह्याच्या पुढे जगण्याचा पर्याय उरलेला नाही. शेवटी इथे हायवेत मरू नाही तर घरात जाऊन मरू सारखंच आहे. ह्यापेक्षा जसं सांगितलं की उन्हामध्ये तडफडून मरण्यापेक्षा आम्ही जाऊन SDM मॅडमकडे, प्रांत मॅडमकडे की आता तू घर तर तोडलेलं आहेस तर हा खायची सोय कोण करणार आहे, पैसे तर तुम्ही आम्हाला दिलेले नाहीत, मग कसा काय आम्ही इथून हटायचं. ही गोष्ट आहे आणि म्हणून ह्या गोष्टीचा आम्ही आदिवासी एकता पक्षात निषेध करतो आणि हे आंदोलन इथे थांबणार नाही. वेळ पडली तर सगळं बाळबिस्तार आमची कोंबडी बकरी कुत्रे आहेत ते सहित, कारण आम्हाला बेघर केलेलं आहे, तर आमचा अंग आहे, आमचा हिस्सा आहे, जे प्राणी आहेत आमचा हिस्सा आहे, त्यासहित आम्ही जे सरकार ज्यांना विकास करायचा आहे त्या विकास तिथे करायचा आहे. आम्ही तिथे जाऊन आमचं सगळं बिढार घेऊन बसणार आहोत की जे काय करायचे तुमच्याकडे असतील गोळ्या तर त्या मारा, आम्हाला मारून टाका, आम्हाला इथे जगायचा काही इंटरेस्ट नाही आहे. ते आम्हाला प्रशासनावर बिलकुल विश्वास उरलेला नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ह्या गोष्टीचा मी पुन्हा निषेध करतो आणि ह्यांना न्याय